उणाताणात ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करीत विमा प्रतिनिधी समाजाला विमाच्या माध्यमातून सुरक्षा कवच देतातच, परंतु त्यांच्या व्यवसायातून उभे राहणाऱ्या निधीद्वारेच केंद्र सरकार त्यांच्या विकासाच्या योजना राबवत असतात। त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विमा एजंट देशाच्या विकासाचाच हातभार लावत असतो, तरी देखील तो आज सर्वात दुर्लक्षित घटक आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला देखील संघटना पातळीवर एकता दाखवत आपल्या एकीच्या ताकदीची झलक सरकार आणि LIC व्यवस्थापनाला दाखवून देण्याची गरज असल्याचं लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवी शंकर शुक्ला यांनी प्रतिपादित केले। पुण्यातील कृष्णसुंदर गार्डन येथे विमा प्रतिनिधींचा राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी शुक्ला उपस्थित होते। विमा प्रतिनिधींच्या प्रलंबित मागण्यांसाठी लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग आणि पुणे डिव्हिजनल इन्शुरन्स एजंट्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया भाग 1 आणि भाग 2 यांच्या सहकार्याने पुण्यातील कृष्णसुंदर गार्डन येथे विमा प्रतिनिधींचा राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित विमा एजंटना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष देवी शंकर शुक्ला बोलत होते। यावेळी व्यासपीठावर लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव डॉक्टर कुलदीप बौल्या, लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग क्षेत्राचे सचिव सुधीर पाध्ये, पुणे डिव्हिजन इन्शुरन्स एजंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद कुमार छाजेड आणि सचिव चंद्रशेखर गांधी उपस्थित होते। LIC च्या सहभागातून निवृत्त वेतन योजना लागू करावी, इन्शुरन्स प्रीमियमवरील सेवा कर काढून टाकावा, ग्रॅज्युटीमध्ये विस्तार करून ती 10 लाख रुपयापर्यंत करावी यांसह LIC विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या प्रलंबित असून LIC सह केंद्र सरकारने त्यावर त्वरित तोडगा काढावा असे आवाहन LIAFI चे राष्ट्रीय अध्यक्ष देवी शंकर शुक्ला यांनी यावेळी केले। पुणे डिव्हिजनल इन्शुरन्स एजंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 37व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत यावेळी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आम जो बीमा धारक हैं 29 करोड़ जो भारतीय जीवन बीमा निगम से जुड़े हुए हैं, उनका बोनस बढ़े और उनको बेहतर सुविधाएं मिले ताकि वो भारतीय जीवन बीमा निगम से जुड़े रहें, क्योंकि ये एक ऐसा ऑर्गेनाइजेशन है जो भारत सरकार को डेवलपमेंट के लिए अथाह पैसे देती है। इसके लिए आवश्यक है कि अभिकर्ता वर्ग खुश रहें, प्रसन्न रहें, संतुष्ट रहें। यदि अभिकर्ता असंतुष्ट है, उसको उसकी ज़रूरतों की पूर्ति नहीं हो रही है, तो किसी भी हालत में वो आम नागरिकों को बेहतर सर्विसेज नहीं दे पाएगा और जिससे आम जो बीमा धारक हैं वो दूसरी कंपनियों की तरफ जाएंगे। मेरा ये स्पष्ट मानना है कि एक रोजगार का सबसे स्वरोजगार का सबसे बेस्ट ऑर्गेनाइजेशन अगर कोई है तो भारतीय जीवन बीमा निगम, सबसे बेस्ट अगर कोई सोशल सिक्योरिटी का इंस्ट्रूमेंट है देश में तो वो है भारतीय जीवन बीमा निगम की पॉलिसी, और बेस्ट अगर उसको कोई सर्विस दे सकता है तो वो है भारतीय जीवन बीमा निगम का अभिकर्ता। और अगर लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव डॉक्टर कुलदीप बौल्या यांनी मनोगत व्यक्त करताना सगळ्या एजंट्सच्या ग्रुप इन्शुरन्सच्या कव्हरेजचा विस्तार करावा, वयाच्या 85 वर्षापर्यंत ते विस्तारित करावे, LIC च्या सहभागातून निवृत्त वेतन योजना लागू करावी, वृद्धी नियम कायमचा रद्द करावा, इन्शुरन्स प्रीमियमवरील सेवा कर काढून टाकावा, सगळ्या एजंटसाठी कल्याणकारी निधीची योजना आखावी, विमाधारकांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे, एजंट्सना अधिक सक्षम करण्यासाठी विविध लाभ मिळवून द्यावेत, ग्रॅज्युटीमध्ये विस्तार करून ती 10 लाख रुपये करावी अशी विमा प्रतिनिधींच्या मागण्या आहेत। यावेळी बोलताना प्रमोद कुमार छाजेड म्हणाले की एजंट्स आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सवलतीच्या दरात मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून द्यावी, थेट विपणन आणि बँकेची खात्री देणाऱ्या घटकांना विरोध करावा, एजंट्स विषयीच्या नियमावली सुधारणा करावी। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे।